नमस्कार सर्वांना, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। हे तिळ आणि गुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर मित्रांनो, तुम्ही जे चॅनलवर मला गोड गोड असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचं ऋण व्यक्त करण्याऐवजी तुमच्या ऋणात राहणं पसंत करीन आणि तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन। तर मित्रांनो, हे तिळ आणि गुळ जे आहेत, हे तिळाचे आणि गुळाचे अत्यंत उपयुक्त असे आपल्या आरोग्यासाठी फायदे आहेत। परंतु मित्रांनो, हे दोन्ही जर एकत्र केलं तर त्याचे आपल्याला काय फायदे होतील ते आज आपण सविस्तर पाहणार आहोत। म्हणजेच मकर संक्रांतीचं जे महत्त्व आहे, ते महत्त्व आपण फक्त सण साजरा करतो पण त्याच्या मागची जी कारणमीमांसा आहे ती कारणमीमांसा आज समजून आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, हे तिळ आणि हे गुळ आहे, सध्याचा जो मौसम आहे, जो ऋतू आहे, तो आहे थंडीचा। खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि हा जो सण आहे हा 14 किंवा 15 जानेवारीला हमखास येतोच येतो। त्यावेळेस आपली जी थंडी आहे ती थंडी कमी कमी होत असते पण ती एकदम टोकाला पोहोचलेली असते, शिखरावर पोहोचलेली असते। म्हणजेच आपल्याला शरीराला नैसर्गिकरित्या ऊब मिळण्यासाठी हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते पदार्थ ऊब मिळवून देण्याचं काम करतात। म्हणजेच आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचं काम करतात आणि नॅचरलीच आपलं जे शरीर आहे ते उबदार ठेवण्याचं काम हे तिळ आणि गुळ करतात। पण मित्रांनो, या दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र करून ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं। तर ते एकत्रित केल्यानंतर तुम्हाला हा असा पदार्थ होईल आणि तुम्ही बाजारचे जे पांढऱ्या रंगाचे तिळगुळ खाण्यापेक्षा हे तिळ आणि गुळ एकत्रित करून खा, म्हणजेच तुम्हाला त्याचे आरोग्यविषयक सर्व लाभ झालेले जाणवतील, तुमच्या समोरसुद्धा दिसतील। मित्रांनो, तिळ आणि गुळ जे आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असे फायदे आहेत। त्यातले फायदा म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर ते पिंपल्स निघून जाण्यासाठी हे गुळ जो आहे तो उपयुक्त असतो। त्यानंतर तिळामध्ये कॉपर, मॅग्नीज, मॅग्नेशियम असे अनेकविध न्यूट्रियन्स असल्यामुळे आपला शरीराची झीज अत्यंत वेगाने भरून काढण्याचं काम हे तिळ आणि गुळ करतात। तसेच तिळामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल अशा प्रॉपर्टीज असल्यामुळे शरीराची जी प्रतिकारशक्ती आहे ती प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम हे तिळ आणि गुळ करतं। म्हणूनच आपण या तिळाचे आणि गुळाचे सेवन एकत्रित करतो आणि गोड गोड बोलतो, म्हणजेच पर्यायाने आपलं शरीर गोड होतं आणि आपल्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधींपासून दूर नेण्याचं काम हे तिळ आणि गुळ करतं आणि माणूस सर्वार्थाने गोड बोलण्यास, गोड वागण्यास प्रयत्न करतो। जर माता भगिनींना काही मासिक पाळीच्या समस्या असतील तर त्याविषयीचा या तिळाची आणि गुळाशी संबंधित जो व्हिडिओ असेल तो सविस्तर मी टाकणारच आहे। परंतु तुम्ही तिळाचे आणि गुळाचे सेवन करा आणि मासिक पाळीच्या ज्या समस्या असतील त्या समस्या तुम्ही दूर करू शकता। मित्रांनो, पुनश्च एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तिळाचं आणि गुळाचं सेवन हिवाळ्यामध्ये करा, उन्हाळ्यामध्ये त्याचं सेवन करू नका किंवा कमी प्रमाणात करा, म्हणजेच तुमच्या शरीरातील उष्णता वाढणार नाही आणि तुम्हाला त्रास देखील होणार नाही। परंतु हिवाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या आपल्याला जास्त प्रमाणात उष्णतेची, उभेची गरज असते। म्हणूनच तिळाचे आणि गुळाचे सेवन करणं आपल्या धर्मामध्ये सांगितले। पण धर्माचं जर तुम्ही बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या, पण वैज्ञानिक दृष्टीने जर पाहिलं, त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की थंडीमध्ये आपल्याला उभेची गरज असते आणि ती ऊब पुरवण्याचं काम हे आपल्याला बिछाण्याच्या ऐवजी हा जो नैसर्गिक जे पदार्थ आहेत, जे घरातील पदार्थ आहेत, ते आपल्याला मिळवून देतात। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ लाईक करा, तसेच शेअर करा। नवीन विषयासह नवीन उपायासह लवकरच येत आहे। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।